नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे घाट बघणार आहोत। ते कोणत्या मार्गावर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या घाटाने आपल्याला जाता येते, तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न कन्फर्म असतो आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या आरोग्य भरतीमध्ये सुद्धा यावर प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, सुरू करूया। सर्वात पहिला घाट आहे मित्रांनो शिरघाट। तर शिरघाट हा कोणत्या मार्गावर आहे? नाशिक आणि जव्हार, म्हणजे नाशिकमधून जव्हार येथे आपल्याला शिरघाटाने जाता येते। त्यानंतरचा घाट आहे मित्रांनो कसारा घाट। कसारा घाट याने आपल्याला कुठून कुठे जाता येते? तर नाशिकमधून मुंबईला। आणि याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगतो, ते ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी कसारा घाट हा लक्षात राहील। बघा, मुना कसा आहे ही ट्रिक आहे याची, कसारा घाटची। मूवरून तुम्ही मुंबई, नावरून तुम्ही नाशिक आणि कसावरून तुम्ही कसारा घाट लक्षात ठेवू शकता। त्यानंतरचा घाट आहे बघा थडघाट। थडघाट कुठून कुठे जाता येते आपल्याला थडघाटाने? तर मुंबईवरून आपल्याला नाशिकला थडघाटाने जाता येते। याचीसुद्धा एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो, बघा माथुना, माथुना, मावरून मुंबई लक्षात ठेवायचं, थूवरून थडघाट आणि नावरून नाशिक, माथुना। त्यानंतरचा घाट कोणता आहे बघा माळशेज घाट। माळशेज घाट हा अहमदनगरवरून शहापूरला जाण्यासाठी वापरला जातो। त्यानंतरचा घाट आहे बघा नाणेघाट। नाणेघाट हा जुन्नरवरून कल्याणला जाण्यासाठी वापरला जातो। त्यानंतर कोणता घाट आहे बघा सावडा घाट। सावडा घाट हा राजगुरुनगरवरून पनवेलमध्ये जाण्यासाठी वापरला जातो। रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना तो जोडतो, कोणता? सावडा घाट। त्यानंतरचा घाट आहे बघा भीमाशंकर घाट। हा नारायणगाव मंजर ते पनवेल दरम्यान आहे, म्हणजे नारायणगाव मंजर वरून पनवेलला तुम्हाला भीमाशंकर घाटाने जाता येते। रायगड आणि पुणे जिल्ह्याला तो जोडतो। त्यानंतर बघा कुसूर घाट आहे। कुसूर घाट हा राजगुरुनगरवरून कर्जतला कुसूर घाटाने जाता येते, म्हणजे रायगड आणि पुणेला कुसूर घाट जोडतो, तुम्हाला राजगुरुनगरवरून कर्जतला या घाटाने जाता येते। त्यानंतरचा घाट आहे बघा बोरघाट। बोरघाट हा मुंबईवरून पुण्याला जाण्यासाठी वापरला जातो। एकतर लोहमार्गाने आणि रस्ते मार्गाने दोन्ही मार्ग या घाटातून जातात। याचीसुद्धा एक छान ट्रिक आहे, ते आपण आता बघणार आहोत। बघा कोणती आहे, मुंबई पुणा बोर झाली। लिहून घ्या या सर्व ट्रिक तुम्ही लिहून घ्या। मुंबईवरून मुंबई, पुण्यावरून पुणे आणि बोरघाट, म्हणजे मुंबई पुणे कोणता घाट आहे? तर बोरघाट। त्यानंतरचा घाट बघा दिवे घाट आहे। या दिवे घाटाने तुम्हाला पुणेवरून सासवड आणि सासवडवरून बारामती येथे जाता येते, म्हणजे पुणे सासवड आणि बारामतीसाठी जो मार्ग देणारा घाट आहे तो कोणता आहे? दिवे घाट। याचीसुद्धा आपल्याकडे एक ट्रिक आहे, ते आपण आता बघणार। बघा बापूचा दिवा, तर दिवावरून दिवे घाट, बावरून बारामती आणि पूवरून पुणे, म्हणजे बारामती ते पुणे याच्या दरम्यान कोणता घाट आहे? दिवे। कौलना घाट हा रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडतो। त्यानंतरचा घाट आहे लिंगा घाट, हा रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडतो। त्यानंतरचा घाट आहे शेवत्या घाट, हा पुणेवरून महाडला जाण्यासाठी वापरला जातो, शेवत्या घाट। त्यानंतरचा घाट आहे वरंदा घाट, हा सुद्धा पुणेवरून महाडला जाण्यासाठी वापरला जातो। आणि याचीसुद्धा एक छान ट्रिक आपल्याकडे आहे, ते आता आपण डिस्कशन करणार आहे। तर बघा ती ट्रिक कोणती आहे, पुन्हा महाडवर जाऊया, पुन्हा महाडवर जाऊया। पुण्यावरून पुणे, महाडवरून महाड आणि वरवरून वरंदा घाट, तर पुन्हा महाडवर जाऊया या ट्रिकवरून आपण वरंदा घाट लक्षात ठेवू शकतो, जो पुणे ते महाड दरम्यान आहे। नेक्स्ट बघा कात्रज घाट आहे, हा पुण्यावरून साताऱ्याला जातो, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कात्रज घाटाने पुण्यावरून साताऱ्याला जाण्यासाठी रस्ता आहे। त्यानंतरचा घाट कोणता आहे, ढळवा घाट, हा रायगड आणि सातारा या जिल्ह्यांना जोडतो। नेक्स्ट आहे बघा पारघाट। पारघाट हा महाबळेश्वर ते महाड दरम्यान आहे, म्हणजे महाबळेश्वरून महाडला किंवा महाडवरून महाबळेश्वरला तुम्हाला पारघाटाने जाता येते। त्यानंतर बघा करोडी घाट आहे, हा रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडतो, करोडी घाट। त्यानंतरचा घाट आहे करोडी घाट, आणि हा स्पेसिफिक रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडतो, आणि हा हाड ते दापोली या दरम्यान आहे, महाड ते दापोली। त्यानंतर बघा कुंभार्ली घाट। कुंभार्ली घाट हा कराडवरून चिपळूणला जातो,
याची सुद्धा एक ट्रिक आहे मित्रांनो, कुर्सा, कुर्सा एक ट्रिक आहे कुर्सा। त्यानंतरचा घाट आहे मित्रांनो कुंभार्ली घाट, तर हा कराड ते चिपळूण दरम्यान आहे, म्हणजे कराडवरून चिपळूणला कुंभार्ली घाटाने जाता येते। याची ट्रिक आहे बघा, कुंभा कुंभा चिपक, कुंभावरून कुंभार्ली, चिपकवरून चिपवरून चिपळूण आणि कवरून कराड, असं तुम्ही या घाटाला लक्षात ठेवू शकता। कराड ते चिपळूण कुंभार्ली घाट याची ट्रिक आहे कुंभा चिपक। त्यानंतरचा घाट बघा उत्तर तिवरा घाट, हा वाई ते पाचगणी या दरम्यान आहे। त्यानंतरचा बघा पसरणी घाट, हा वाई ते पाचगणी या दरम्यान आहे, म्हणजे वाईवरून पाचगणीला या घाटाने जाता येते। याची ट्रिक आहे बघा आपल्याकडे आपल्या पसरणी घाटाची, ती आपण आता बघणार आहोत। तर बघा पसरून पसरून पाच जणी वाया वाया गेल्या, पसरून पाच जणी वाया गेल्या, पसरूनवरून पसरणी घाट, पाच जणी पाचगणी आणि वाया वाई, पसरून पाच जणी वाया गेल्या यावरून तुम्ही पसरणी घाट लक्षात ठेवू शकता, जो वाई ते पाचगणी या दरम्यान आहे। त्यानंतरचा घाट कोणता आहे खंबाटकी घाट, हा पुणे ते सातारा दरम्यान आहे। याची पण एक ट्रिक आहे, सोपी ट्रिक आहे, हे मी तुम्हाला सांगतो। खांबाला सा, खांबालावरून खंबाटकी घाट, पूवरून पुणे आणि सावरून सातारा, पुणे ते सातारा या दरम्यान कोणता घाट आहे खंबाटकी घाट। त्यानंतरचा घाट आहे मित्रांनो आंबा घाट किंवा आंबा घाट, हा रत्नागिरी ते कोल्हापूर या दरम्यान आहे। याची कोणती ट्रिक आहे, याची पण ट्रिक आहे मित्रांनो, याची ट्रिक आहे आंबा घाटची, आंबा आंबा कोर, ठीक आहे, आंबावरून आंबा घाट, कोवरून कोल्हापूर आणि रवरून रत्नागिरी, कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान कोणता घाट आहे आंबा घाट। त्यानंतरचा घाट आहे मित्रांनो अनुस्करा घाट, हा कोल्हापूर ते राजापूर या दरम्यान आहे। याची पण ट्रिक आहे अनुस्करा घाटाची, त्याची आहे बघा अनुकोरा, म्हणजे अनुस्करा, कोवरून कोल्हापूर आणि रावरून राजापूर, अनुकोरा या शब्दावरून तुम्ही अनुस्करा घाट लक्षात ठेवू शकता। त्यानंतरचा घाट आहे बघा कसड घाट, हा कोल्हापूर ते वैभववाडी या दरम्यान आहे। त्यानंतरचा घाट आहे बघा फोंडा घाट, हा कोल्हापूर ते कणकवली या दरम्यान आहे, पणजीला सुद्धा जाण्यासाठी याला या घाटावरून मार्ग आहे। आणि याची एक ट्रिक आहे बघा मी तुम्हाला सांगतो ट्रिक, कोल्ह्याला पण फोडा येतो, कोल्ह्यालावरून कोल्हापूर, पणवरून पणजी, फोडावरून फोंडाघाट आणि येतो, म्हणजे कोल्ह्याला पण फोडा येतो, यावरून तुम्ही हा फोंडाघाट दीर्घ कालावधीसाठी लक्षात ठेवू शकता। कोल्हापूर ते कणकवली किंवा पणजी दरम्यान येतो। त्यानंतरचा घाट बघा हनुमंते घाट, हा कुठे आहे हनुमंते घाट, याची पण ट्रिक आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हा जोडणारा घाट आहे। याची ट्रिक आहे बघा कोला म्हणते कुदा, म्हणजे कोल्हापूर तुम्ही कोल्हावरून लक्षात ठेवू शकता, म्हणते वरून तुम्ही हनुमंते घाट लक्षात ठेवू शकता आणि कुदा वरून तुम्ही कुडाळ या शहरासाठी तुम्ही कुदा वापरू शकता। म्हणजे हा घाट जो आहे हनुमंते हा कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान आहे आणि त्याची ही ट्रिक आहे बघा कोल्हा म्हणते कुदा, जो सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडतो। त्यानंतरचा घाट बघा आंबोली घाट, याची पण ट्रिक आहे, याची ट्रिक आहे आंबो कोसा, आंबोवरून आंबोली, कोवरून कोल्हा आणि सावरून सावंतवाडी, बघा म्हणजे कोवरून कोल्हापूर आणि सावरून सावंतवाडी, अशा प्रकारे आपण कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान जो घाट आहे आंबोली घाट तो लक्षात ठेवू शकतो आंबो कोसा या ट्रिकवरून। त्यानंतरचा घाट आहे बघा रामघाट, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्याला जोडतो। त्यानंतरचा घाट आहे चंदनपुरी घाट, हा
संगमनेर ते शहापूर या दरम्यान आहे किंवा या दोन शहरांना हा जोडतो. त्यानंतरचा घाट आहे विटा घाट. हा विटा घाटाने तुम्हाला संगमनेरवरून शहापूरला जाता येते. त्यानंतरचा घाट आहे बघा तोरणमाळ घाट. शहादा ते तोरणमाळ या दरम्यान आहे हा घाट. नंदुरबारमध्ये आहे. शहादावरून तोरणमाळला तुम्हाला तोरणमाळ घाटाने जाता येतो. त्यानंतरचा घाट आहे चांदसेली घाट. हा शहादा ते धाडगाव या दरम्यान आहे नंदुरबार या डिस्ट्रिक्टमध्ये. शहादावरून तुम्हाला धाडगावला चांदसेली घाटाने जाता येते. त्यानंतरचा घाट आहे बघा कोरडाबारी घाट. साक्रीवरून नवापूरला तुम्हाला कोरडाबारी घाटने जाता येते. धुळेमध्ये हा घाट आहे. त्यानंतरचा घाट आहे बघा बिजासन घाट. धुळेवरून आग्र्याला तुम्हाला बिजासन घाटावरून जाता येते. धुळेमध्ये येतो हा. त्यानंतरचा घाट बघूया आपण, तो आहे लकीकबारी घाट. धुळेवरून मुंबईला या घाटाने तुम्हाला जाता येते लकीकबारी घाट. त्यानंतर बघा चिखलदरा घाट अमरावतीमध्ये येतो. अमरावतीवरून चिखलदरा धारणी येथे तुम्हाला या घाटाने जाता येते. त्यानंतर बघा सारसा घाट. सिरोंच्यावरून तुम्हाला चंद्रपूरला सारसा घाटने जाता येते. त्यानंतरचा घाट बघा बावडा घाट. साताऱ्यावरून रत्नागिरीला तुम्हाला बावडा घाटाने जाता येते. त्यानंतरचा घाट बघा केळघर घाट. साताऱ्यावरून रत्नागिरीसाठी केळघर घाटसुद्धा वापरला जातो. त्यानंतरचा घाट आहे बघा अंबेनळी घाट. महाबळेश्वरवरून पोलादपूरला तुम्हाला अंबेनळी घाटाने जाता येते. त्यानंतरचा घाट आहे बघा हातलुटे घाट. सातारावरून रत्नागिरीला तुम्हाला हातलुटे घाटाने जाता येते. त्यानंतरचा घाट आहे बघा रुपत्या घाट. पुणेवरून महाडला तुम्हाला रुपत्या घाटाने जाता येते. त्यानंतरचा घाट आहे बघा तामिनी घाट. पुणेवरून रायगडला तुम्हाला तामिनी घाटाने जाता येते. त्यानंतरचा घाट आहे बघा मध्ये घाट. रायगडवरून पुण्याला तुम्हाला मध्ये घाटाने जाता येते. आणि शेवटचा घाट आहे कन्नड घाट. औरंगाबादवरून धुळेला तुम्हाला कन्नड घाटाने जाता येते. अशा प्रकारे आपण हे सर्व घाट या व्हिडिओमध्ये डिस्कशन केले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल टू गेट मोटिवेटेड.